नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20-20-013 या खताविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। यामध्ये कोणकोणते घटक असतात, याचा वापर केव्हा करायला पाहिजे, एकरी प्रमाण किती द्यायला पाहिजे आणि कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकता, याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती चांगली वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर मित्रांनो, 20-20-013 म्हणजेच अमोनियम फॉस्फेट सल्फेट खत कोणत्या घटकापासून बनलेले आहे ते सुरुवातीला बघूया। मित्रांनो, 20-20-013 नायट्रोजन असते 20%, फॉस्फेट असते 20%, अमोनियम फॉस्फेट असते यामध्ये, त्याचबरोबर वॉटर सोल्युबल फॉस्फेट असते, त्याचबरोबर सल्फर असते यामध्ये 13%, यामध्ये पोटॅश नसते। तर अशा प्रकारे यामध्ये नायट्रोजन फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फर आणि वॉटर सोल्युबल फॉस्फेट असे घटक असतात। आता बघूया की याच्या वापराने पिकांना काय फायदा होतो। तर मित्रांनो, यामध्ये नत्र असल्यामुळे पीक हिरवेगार राहते आणि पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते। त्याचबरोबर यामध्ये फॉस्फेट असल्यामुळे पिकाच्या मुळांचा विकास होतो आणि पिकाला मजबूती मिळते। यामधील सल्फरमुळे पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते, पीक चांगल्या प्रकारे अन्न बनवते, फळ आणि फुलांची संख्या वाढण्यास मदत होते। तर अशा प्रकारे या खतांमुळे पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण गरजा होताना दिसतात। तर मित्रांनो, आता बघूया की याचा वापर आपण केव्हा करायला पाहिजे। मित्रांनो, 20-20-013 या खताचा वापर आपण पेरणीच्या वेळेस करू शकता, यामुळे पिकाला चांगला फायदा बघायला मिळतो। परंतु मित्रांनो, अधिक चांगल्या रिझल्टसाठी आपण एकरी एक बॅग यासोबत NPK खतांचा म्हणजेच 10-26-26 सारख्या खताची घेतली तर अधिक चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात। कारण 20-20-013 पोटॅश नसते आणि आपण यासोबत जर NPK घेतले तर पिकाला सर्व प्रकारचे पोषक तत्वे भेटतात आणि पिकाचा खूप चांगल्या प्रकारे विकास होताना आपल्याला दिसतो। आता बघूया की कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकता। तर मित्रांनो, याचा वापर आपण कापूस, सोयाबीन, मका, ऊस, अद्रक, हरभरा याबरोबरच सर्व प्रकारच्या भाजीपाल्यासारखे पिकं अशा सगळ्या पिकावर आपण याचा वापर करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे 20-20-013 खताविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली। आवडली असेल माहिती तर व्हिडिओला लाईक अवश्य करा। काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा। त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब